मराठी करंट अफेअर विथ बाबराव या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो बघा, आज आपण जे काही 2022 मधील महत्त्वाचे जे काही खेळ पुरस्कार आहेत स्पोर्ट अवॉर्ड 2022 मध्ये त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. मित्रांनो बघा, परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारले जात आहेत. मित्रांनो बघा, तर बघा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, नुकतेच मालदीव सरकारने कोणत्या भारतीय खेळाडूला स्पोर्ट आयकॉन म्हणून पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. मित्रांनो तर कोणाला? सुरेश रैनाला मालदीव सरकारने स्पोर्ट आयकॉन म्हणून पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 2022 मध्ये पद्मभूषण पुरस्कार प्राप्त करणारे पहिले पॅरा ॲथलेटिक कोण आहे? मित्रांनो पॅरा, तर मित्रांनो ते कोण आहे? देवेंद्र झांझरे आहे मित्रांनो, राजस्थानचे. मित्रांनो लक्षात ठेवा, मित्रांनो 2016 ऑलिम्पिक आणि 20 ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भालाफेकमध्ये गोल्ड मेडल भेटलेलं आहे, त्यामुळं 2022 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बघा, 2022 मध्ये स्विस ओपन महिला एकलता किताब कोणी जिंकला? मित्रांनो स्विस ओपन, तर PV सिंधू यांनी हा किताब जिंकलेला आहे. मित्रांनो लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस चॅम्पियनशिप 2022चा किताब कोणी जिंकलेला आहे? मित्रांनो तर राफेल नदाल, मित्रांनो स्पेनचा खेळाडू. मित्रांनो लक्षात ठेवा, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा राफेल नदाल 2022ची. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 2022 मध्ये विवो प्रो कबड्डी लीगचा किताब कोणी जिंकला आहे? मित्रांनो तर दबंग दिल्लीने जिंकलेला आहे हा किताब. मित्रांनो पटना पायरेट्सचा हरवून, मित्रांनो लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, पुरुष अंडर 19 क्रिकेट विश्वकप 2022 कोणी जिंकला आहे? मित्रांनो तर भारताने जिंकलेला आहे. मित्रांनो 2022चा भारताने आत्तापर्यंत 5 वेळा हा अंडर 19चा विश्वकप जिंकलेला आहे. मित्रांनो लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, 2022 मध्ये पॅरा तिरंदाज विश्व चॅम्पियनशिपमध्ये कोणी प्रथम रौप्य पदक जिंकले? मित्रांनो तर पूजा जाटियान यांनी हे पदक जिंकले. मित्रांनो बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे हा. मित्रांनो आता ग्रुप बीला पण याच्यावरती प्रश्न आलेले आहे. मित्रांनो हा प्रश्न विचारला त्यांनी प्रथम रौप्य पदक जिंकलेलं. मित्रांनो तर 2022 मधील जे काही पॅरा तिरंदाजी विश्व चॅम्पियनशिप आहे तर कोण आहे? पूजा जाटियान. मित्रांनो लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, सय्यद मोदी बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2022चा महिलाचा एकेरीचा किताब कोणी जिंकलाय? तर PV सिंधू यांनी हा किताब जिंकला आहे. सय्यद मोदी आणि स्विस ओपन ही दोन टायटल जिंकलेले या वर्षी. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, 2021 मधील फुटबॉल फिफा विशेष पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? मित्रांनो तर क्रिस्टियानो रोनाल्डो याला 2021 मधील फुटबॉल फिफा विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले. बघा 22 मध्ये 21 चे पुरस्कार दिलेले. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 2022ची फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा आहे पुरुषांची, ती कोणी जिंकली? तर राफेल नदालने जिंकलेली. मित्रांनो ऑस्ट्रेलियन ओपन पण त्यांनी जिंकलेली, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, फुटबॉल टूर्नामेंट AFC महिला आशिया कप स्पर्धेचा विजेता संघ कोणता आहे? तर चीनने जिंकलेली. मित्रांनो AFC महिला आशिया कप, मित्रांनो लक्षात ठेवा, फुटबॉलचा आहे. पुढचा प्रश्न आहे, फुटबॉल टूर्नामेंट हिरो इंडिया महिला लीग 2022चा किताब कोणी जिंकला आहे? तर गोकुलम FC, लक्षात ठेवा गोकुलम FC ने हा पुरस्कार जिंकलेला आहे. कोणता? फुटबॉल टूर्नामेंट हिरो इंडिया महिला लीग, लक्षात ठेवा मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, खेलो इंडिया यूथ गेम 2021 मध्ये कोणते राज्य पदक तालिकेमध्ये प्रथम क्रमांकावर होते? मित्रांनो लक्षात ठेवा, खेलो इंडिया यूथ गेम, तर हरियाणा हे प्रथम क्रमांकावर होते, लक्षात ठेवा. स्पर्धा कुठे झाल्या होत्या? पंचकुला हरियाणामध्ये झाल्या होत्या. पुढचा प्रश्न आहे, IBA महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये कोणता देश पदक तालिकेमध्ये प्रथम क्रमांकावर होता? तर तो तुर्की होता, लक्षात ठेवा. बघा IBA वुमन वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप इस्तांबूलमध्ये स्पर्धा झाली होती. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, अंडर 17 महिला आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेचं 2022चा किताब कोणत्या देशाने जिंकलेला आहे? तर भारताने जिंकलेला आहे अंडर 17. कोणता? आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2022चा, लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, बॅडमिंटन टूर्नामेंट उबेर कप 2022चा किताब कोणत्या देशाने जिंकलेला आहे? तर उबेर कप दक्षिण कोरियाने जिंकलेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, हिरो पुरुष हॉकी आशियाई कप, मित्रांनो लक्षात ठेवा, हिरो पुरुष हॉकी आशियाई कप 2022चा किताब कोणत्या देशाने जिंकला आहे? तर दक्षिण कोरियाने हा किताब जिंकलेला आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे,
टाटा आय पी एल 2022 चा किताब कोणत्या संघाने जिंकला तर गुजरात टायटन्सने जिंकलेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे, रणजी ट्रॉफी 2021-22 चा किताब कोणत्या राज्याने जिंकला तर मध्य प्रदेशने जिंकलेला आहे, प्रथमच जिंकलेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे, भारताचे भाला फेकपटू नीरज चोपडा यांनी कुअर ताने गेम 2022 कोणतं पदक जिंकलेलं आहे तर सुवर्ण पदक जिंकलेलं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे, ICC महिला विश्वकप 2022 विजेता देश कोणता आहे तर ऑस्ट्रेलिया मित्रांनो, लक्षात ठेवा, ICC वर्ल्ड कप मित्रांनो 2022। पुढचा प्रश्न आहे, 2022 सॅप अंडर 18 महिला चॅम्पियनशिप किताब कोणी जिंकलेला आहे तर भारतीय महिला टीम आहे, तर त्यांनी हा जिंकलेला आहे मित्रांनो, बघा फुटबॉलचा कप आहे मित्रांनो, कोणता सॅपचा फुल फॉर्म काय, साऊथ आशियाई फुटबॉल फेडरेशन मित्रांनो, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे, 2022 स्विस ओपन पुरुष एकलता किताब कोणी जिंकला आहे तर जनाथन क्रिस्टियानी हा पुरस्कार जिंकलेला आहे मित्रांनो, किंवा हा टायटल जिंकलेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे, इंडियन सुपर लीग 2021-22 किताब कोणी जिंकला आहे तर हैदराबाद FC हा किताब जिंकलेला आहे मित्रांनो, इंडियन सुपर लीग 21-22। ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस चॅम्पियनशिप 2022 महिला एकलता किताब कोणी जिंकला आहे तर ॲशले बार्टीने हा किताब जिंकलेला आहे। ISSF वर्ल्ड कप रायफल पिस्टल 2022 कोणता देश पदक तालिकेत शीर्षस्थानी राहिला मित्रांनो, बघा आता ISSFचा फुल फॉर्म पहा, इंटरनॅशनल स्पोर्ट शूटिंग फेडरेशन आहे मित्रांनो, तर भारत याच्यामध्ये प्रथम क्रमांकावरती होतो मित्रांनो, लक्षात ठेवा। परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न आहे हा, बघा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बीजिंग शीतकालीन ऑलिम्पिक 2022 पदक तालिकेमध्ये कोणता देश सर्वप्रथम होता मित्रांनो, तर नॉर्वे हा देश बीजिंग शीतकालीन जे ऑलिम्पिक होतं त्यामध्ये प्रथम स्थानी होता मित्रांनो, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे, बहरीन पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2022 भारताने किती पदकं जिंकली तर 23 पदकं जिंकली मित्रांनो, बहरीन पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप मित्रांनो, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे हा। पुढचा प्रश्न आहे, 75वी संतोष ट्रॉफी 2022 किताब आहे तो कोणत्या राज्याने जिंकला तर केरळने जिंकलेला आहे मित्रांनो, बघा विचारलं जातं खेळ आणि त्याच्या ट्रॉफ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, 2022 संतोष ट्रॉफी कोणी जिंकलेली आहे तर केरळने 75वी होती, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे, Formula 1 रेस स्पॅनिश ग्रँड पिक्स 2022 किताब कोणी जिंकला आहे तर मॅक्स व्हेरस्टॅपन यांनी हा किताब जिंकलेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, Formula 1 रेस स्पॅनिश ग्रँड पिक्स मित्रांनो। पुढचा प्रश्न आहे, भारताचे 74वे ग्रँडमास्टर कोण बनलेले आहे मित्रांनो, तर राहुल श्रीवास्तव हे 74वे आणि 73वे आहे कोण आहे, भरत सुब्रमण्यम हे 73वे मित्रांनो, 74वे कोण आहे तर राहुल श्रीवास्तव। पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली पॅरा बॅडमिंटन अकॅडमी कोणत्या ठिकाणी सुरू केलेली आहे तर लखनौ उत्तर प्रदेशमध्ये ही पॅरा बॅडमिंटन अकॅडमी सुरू केलेली आहे, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, महिला BWF विश्व चॅम्पियनशिप स्पर्धा 2022 कोणी जिंकली तर आकायाने यमा गुची मित्रांनो, लक्षात ठेवा, चल बघा हिने ही स्पर्धा जिंकलेली मित्रांनो, लक्षात ठेवा, चायनाची खेळाडू आहे। पुढचा प्रश्न आहे, बेल्जियम Formula 1 ग्रँड प्रिक्स स्पर्धा 2022 किताब कोण जिंकलेला आहे, बघा तर मॅक्स व्हेरस्टॅपन यांनी हा किताब जिंकलेला आहे, लक्षात ठेवा, Formula 1 बघा मित्रांनो, हे काय महत्त्वाचे असे काही स्पोर्ट्सचे जे काही महत्त्वाचे जे काय पुरस्कार होते किंवा जे काही अवॉर्ड होते किंवा किताब होते तर ते आपण पाहिलेले, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मित्रांनो। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।